1000 रुपयांचं नाणं तुम्ही कधी पाहिलं आहे का? 1000 रुपयांचं नाणं चलनात आल्याचा दावा केला जातो आहे, पण खरंच 1000 रुपयाचं नाणं चलनात आलं आहे का याची आम्ही पडताळणी केली. काय सत्य समोर आलं? चला पाहूया. 1000 रुपयांचं नाणं चलनात. खरंच 1000 रुपयांचं नाणं चलनात आलंय का? काय आहे व्हायरल मेसेज मागचं सत्य? तुम्ही 1000 रुपयांचं नाणं वापरलंय का? कारण 1000 रुपयांचं नाणं मार्केटमध्ये आल्याचा दावा सध्या केला जातोय. इतकंच नव्हे तर नाणं कसं आहे याचाही फोटो व्हायरल केला जातोय. पण खरंच 1000 रुपयांचं नाणं चलनात आलंय का याची आम्ही पडताळणी केली. पण व्हायरल मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहूया. RBI ने जारी केलेलं 1000 रुपयांचं नाणं सोशल मीडियावरून व्हायरल होतंय. भारतीय रिझर्व्ह बँकेने 1000 रुपयांचं नाणं लॉन्च केलंय. 1000 रुपयांच्या नाण्याचा फोटो व्हायरल केला जातोय. पण खरंच एवढ्या मोठ्या रकमेचं नाणं चलनात आलंय का? 1000 रुपयांचं नाणं सांभाळायचं कसं हाच प्रश्न अनेकांना पडलाय. त्यामुळे आम्ही याची सत्यता जाणून घेण्याचा प्रयत्न केला. पण हे नाणं खरोखरच चलनात आलंय का की फक्त सोशल मीडियावरच हे नाणं व्हायरल होतंय? याची पडताळणी करण्यासाठी आमच्या व्हायरल सत्य टीमने RBI कडे चौकशी केली. RBI कडे 1000 रुपयांच्या नाण्यांबाबत चौकशी केली. त्यावेळी अधिक माहिती मिळाली. RBI ने 1000 रुपयांचं नाणं जारी केलं होतं, मात्र त्याचं कारण वेगळंच होतं. ते नाणं चलनात आलंच नाही. मात्र एवढं मोठं 1000 रुपयांचं नाणं जारी का करण्यात आलं होतं हे पुढे पाहूयात. 1000 रुपयांचं नाणं RBI ने 2012 साली जारी केलं होतं, पण या नाण्याचा उपयोग चलनात करण्यासाठी नव्हता. याआधी 150 रुपयांचं नाणं RBI ने जारी केलं होतं, पण तेही नाणं चलनात वापरण्यासाठी नव्हतं. ज्यावेळी नोटा आणि नाणी चलनात येतात त्यावेळी रिझर्व्ह बँकेच्या वेबसाईटवर त्याची सविस्तर माहिती दिली जाते. भारतीय रिझर्व्ह बँक नाणी आणि नोटा चलनात आणते. मात्र आतापर्यंत सर्वात मोठं नाणं हे 10 रुपयांचंच आहे. त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पहा. तमिळनाडूच्या बृहदेश्वर मंदिराला 1000 वर्ष पूर्ण झाल्याने 1000 रुपयांचं नाणं जारी केलं होतं. RBI ने 1000 रुपयांचं नाणं सन्मानचिन्ह म्हणून जारी केलं होतं. 1000 रुपयांचं नाणं चलनात नसून मंदिराला 1000 वर्ष झाली म्हणून तयार करण्यात आलं होतं. 10 रुपयांपेक्षा मोठं नाणं अजूनही चलनात आलेलं नाही. त्यामुळे आमच्या पडताळणीत 1000 रुपयांचं नाणं चलनात आल्याचा दावा असत्य ठरला. पण हाच फोटो व्हायरल करून लोकांची दिशाभूल केली जाते. त्यामुळे तुम्ही अशा व्हायरल पोस्टवर विश्वास ठेवू नका. ब्युरो रिपोर्ट, साम TV.